Hello everyone. Continuing to our last lecture, okay, now we have seen that is the parasympathomimetic drugs or cholinomimetic drugs or the cholinergic drug. In that we have seen what are the parasympathomimetic drugs, its definition and the classification of the drugs, okay. So what are the parasympathomimetic? The drugs which mimic the action of parasympathetic nervous system or mimic the action of the acetylcholine. Or cholinergic means what? These are act like a acetylcholine, okay, which these are nothing but the agonist, okay. Je kay kartat acetylcholine sarkhich action dakhavtat kiwa tyachi action je ahe ti enhance kartat, okay. Then we have seen the classification of the what parasympathomimetic drugs. So classification apan bagitla, there are major two classes: directly acting cholinergic drug and indirectly acting cholinesterase inhibitor, okay. So apan ata ithe kay chalu kela ahe, pahilyanda apan pharmacological action of acetylcholine apan study karto ahe, tyachyamadhye apan we have started with the muscarinic action, okay. So muscarinic action madhye apan action on heart, action on blood vessels, okay, then action on the smooth muscles upon pahila, then glands and the eyes, okay. Eyes madhe kay dishte aplyala ithe spasm of accommodation ithe observe hota ani with diagrammatic representation madhe apan te pahilela aahe. Next one is the nicotinic action. As we have seen, that is the there are two type of a receptor on which acetylcholine can bind or acetylcholine can show its action. These are the muscarinic and the nicotinic receptor. So muscarinic receptor ज्या ज्या glands वरती किंवा ज्या ज्या muscles वरती असतात त्याचं आपण action बघितलं. Now we will see the nicotinic action, okay. So nicotinic receptor कुठे कुठे असतात आपण classification मध्येच पाहिलेलं आहे त्या receptor चं particular location, okay. So nicotinic receptor are present on the autonomic ganglia and the skeletal muscles. या दोन साइट वरती काय असतात निकोटिनिक रिसेप्टर. जर तुम्हाला तिथे बघायचं असेल तर तुम्हाला तिथे NM रिसेप्टर तुम्हाला निकोट सॉरी स्केलेटल मसल्स वरती दिसतील. स्केलेटल मसल्स विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ न्यूरोमस्क्युलर जंक्शन. न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे काय? जिथे नर्व एंड होतो आणि मसल चालू होतो. लक्षात आलं? तिथं जो ॲक्शन दिसतो तिथे न्यूरोमस्क्युलर जंक्शन ज्याला म्हटलं जातं ते स्केलेटल मसल्स. आणि ऑटोनॉमिक गँग्लिया म्हणजे जो सिनॅप्स आहे त्याला ऑटोनॉमिक गँग्लिया असं बोललं जातं, ओके. सो ऑटोनॉमिक निकोटिनिक ॲक्शन फर्स्ट आपण बघूयात. ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन ऑन निकोटिनिक रिसेप्टर इज कॉल्ड अज अ निकोटिनिक ॲक्शन, ओके. सो ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन ऑन द ऑटोनॉमिक गँग्लिया. ऑटोनॉमिक गँग्लियावरती त्याचा इफेक्ट जिथे जिथे निकोटिनिक रिसेप्टर आहेत त्या सिनॅप्टिक लेफ्टमध्ये किंवा त्या गँग्लियामध्ये काय ॲक्शन दिसते तर हाय डोस ऑफ ॲसिटाइलकोलिन कॉजेस स्टिम्युलेशन ऑफ अ सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया, ओके. जर हाय डोस झाला ॲसिटाइलकोलिनचा इन दॅट पर्टिक्युलर गँग्लिया वेअर निकोटिनिक रिसेप्टर्स आर प्रेझेंट दे इट कॅन शो द सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, ओके. स्टिम्युलेशन तिथे तुम्हाला ऑब्झर्व होतं. इफ ॲसिटाइलकोलिन इज गिवन आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲट्रोपिन इट कॉजेस टॅकीकार्डिया विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ इन्क्रीज इन हार्ट रेट अँड राईज इन बी पी. जर ॲट्रोपिन नंतर ॲसिटाइलकोलिन दिलं तर तिथे काय ऑब्झर्व होतो? हा टॅकीकार्डिया ऑब्झर्व होतो, ओके. सो ज्याला हार्ट रेट इन्क्रीज होणं असं बोललं जातं अँड राईज इन द बी पी. ऑब्व्हियसली हार्ट रेट इन्क्रीज झालं तर तिथे काय होणार? बी पी राईज होणार. सो दिस इज अबाउट द ॲक्शन ऑन द ऑटोनॉमिक गँग्लिया. नेक्स्ट वन इज द स्केलेटल मसल्स, ओके. सो ॲसिटाइलकोलिन कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्केलेटल मसल बाय स्टिम्युलेशन ऑफ द NM रिसेप्टर प्रेझेंट ऑन द न्यूरोमस्क्युलर जंक्शन, ओके. सो आपल्याला माहिती स्केलेटल मसल्सवरती विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ न्यूरोमस्क्युलर जंक्शन तिथे कोणते रिसेप्टर्स असतात? NM रिसेप्टर. हे क्लासिफिकेशनमध्येच आपण पाहिलेलं आहे. सो याच्यावरती निको ॲसिटाइलकोलिन ॲक्ट होतं अँड इट कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्केलेटल मसल. स्केलेटल मसलचं काय होतं? तिथे कॉन्ट्रॅक्शन होतं. सो देर इज अ वन नोट दॅट इज लार्ज डोस ऑफ ॲसिटाइलकोलिन कॉजेस द परसिस्टंट ऑर कंटिन्युअस डिपोलरायझेशन ऑफ स्केलेटल मसल रिझल्ट्स इन पॅरालायसिस, ओके. आता हे डिपोलरायझेशन हा जो प्रकार आहे हा थोडासा डीप आहे. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की तिथे पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन ह्या दोन गोष्टी नेहमी होत राहतात. हायपरपोलरायझेशन सो ह्या थोडासा डीप पॉईंट आहे, आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. इट इज लिटल बिट आउट ऑफ आवर सिलॅबस. सो आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे कंटिन्युअस तिथे इम्पल्स आल्यामुळे निकोटिनिक NM रिसेप्टरवरती ॲसिटाइलकोलिन कंटिन्युअस बाइंड झाल्यामुळे काय होणार? कंटिन्युअस
त्या मसल्सचं काय होत राहणार, कॉन्ट्रॅक्शन होत राहणार, म्हणजेच त्याचं डिपोलरायझेशन होत राहणार आणि त्याच्यामुळे इट कॉजेस द पॅरालायसिस. त्याच्यामुळे तिथे काय होऊ शकतं, पॅरालायसिस होण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो दिस इज अबाउट द निकोटिनिक ॲक्शन. नाऊ ॲक्शन ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, आता ॲक्शन ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपण यापूर्वीसुद्धा आपण स्टडी केलेलं आहे, देर इज अ डिफरंट काइंड ऑफ अ बॅरियर इन टू द बॉडी. ओके, बॉडीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे बॉडी असतात. सो ॲक्शन ऑन CNS म्हणलं की तिथे कोणतं असणार बॅरियर, ब्लड ब्रेन बॅरियर असणार आहे. सो ॲस्टेलकोलिन डज नॉट क्रॉस BBB, दॅट इज द ब्लड ब्रेन बॅरियर, सो इट डज नॉट हॅव पर्टिक्युलर इफेक्ट ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती याचा कोणताही इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही, बिकॉज इट इज नॉट एबल टू क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर. ओके, सो दिस इज अबाउट द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ द ॲसिटाइल कोलिन ड्रग और ॲसिटाइल कोलिन. ओके, ॲसिटाइल कोलिनचे आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन आपण इथे पाहिलेले आहेत. ओके, सो दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. जर तुम्ही हा पॉईंट तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिला, लक्षात आला, तुम्ही जर कम्पेअर करून स्टडी केला तर तुमच्या लक्षात राहील, काही अवघड नाही आहे. जेव्हा सिम्पॅथॅटिक होईल तेव्हा त्याच्यासोबत कम्पेअर करा किंवा बाय हार्ट करा, काहीतरी तुम्ही याच्यावरती आयडियाज यूज करून हे लक्षात ठेवू शकता. ओके, सो दिस इज अबाउट द ॲसिटाइल कोलिन. ओके, नाउ मूव्हिंग टू अवर नेक्स्ट पॉइंट. ओके, नेक्स्ट पॉइंटमध्ये आता आपण बघणार आहे, येस, थेरापटिक युजेस ऑफ द ॲसिटाइल कोलिन. ओके, सो ॲसिटाइल, आपण जसं की मी याच्या आधी पण सांगितलं, इट इज नॉट यूज थेरापटिकली ऑर क्लिनिकली. ओके, ॲसिटाइल कोलिन हे थेरापटिकली यूज केलं जात नाही. का केलं जात नाही तेही तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, दॅट इज ओरली इट इज डिग्रेडेड इन टू द गट. ओके, जेव्हा ते गटमधले एन्झाइम्स आहेत, ब्लड प्लाझ्मामध्येच काय आहे, सुडोकोलिन इस्टरेज प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे काय होईल, गटमधून जरी हे घेतलं तरी गटमध्ये पण काही एन्झाइम्स आहेत विच कॅन डिग्रेड द ॲसिटाइल कोलिन, जे डिग्रेड करतात. आय व्ही रूटने जर घेतलं तर ॲज वी ऑल नो प्लाझ्मामध्ये सुडोकोलिन इस्टरेज आहे, दॅट्स वाय इट विल डिग्रेड द ॲसिटाइल कोलिन. अँड 1% ऑफ आय ड्रॉप रिझल्ट्स रॅपिड मियोसिस. आपण बघितलेलं आहे मियोसिस याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व होतं व्हॅन इट इज अप्लाइड इन टू द आय. ओके, आय ड्रॉपच्या फॉर्ममध्ये जर हे अप्लाय केलं आयमध्ये, देन देर इज अ मियोसिस. ओके, मियोसिस होतं तिथे, त्याच्यामुळेच पुढे जाऊन ते स्पाझम ऑफ अकोमोडेशन, जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, ते तुम्हाला तिथे दिसू शकतं. ओके, सो दिस इज द क्वेश्चन, वाय ॲसिटाइलकोलिन इज नॉट यूज्ड क्लिनिकली. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो गिव रिझन्समध्ये. ओके, सो द आन्सर इज ॲसिटाइल कोलिन इज नॉट यूज बिकॉज ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन इट इज रॅपिडली मेटाबॉलाइज बाय द GI-TENG एन्झाइम. ओरली जर घेतलं तर काय होतं, GI-TENG-मध्ये जे एन्झाइम्स असतात त्याच्यामुळे ते काय होतं, रॅपिडली मेटाबॉलाइज होतं. पॅरेंटरली घेतलं तर काय होतं, इट इज डिस्ट्रॉइड इन टू द प्लाझ्मा बाय द सुडोकोलिन इस्टरेज ॲट द साईट ऑफ ॲक्शन बाय द एन्झाइम ट्रूकोलिन इस्टरेज. ओके, सो आपण बघितलं ट्रूकोलिन इस्टरेज कुठं असतं, ॲट द निकोटिनिक साईट, जिथे निकोटिनिक साईट आहेत तिथे ते प्रेझेंट असतात. तिथे ते कशामुळे ब्रेकडाऊन होतं किंवा मेटाबॉलाइज होतं, ड्यू टू द ट्रूकोलिन इस्टरेज, ॲसिटाइल कोलिन. ओके, आणि जर प्लाझ्मामध्ये गेलं तर ते सुडोकोलिन इस्टरेजमुळे ब्रेकडाऊन होतं. नेक्स्ट वन इज द बिंग अ आता हे ब्लड ब्रेन बॅरियर का क्रॉस करत नाही, बिकॉज इट इज अ क्वॉटरनरी अमोनियम कंपाऊंड. ओके, बिंग अ क्वॉटरनरी अमोनियम कंपाऊंड इट डज नॉट क्रॉसेस द BBB, दॅट इज द ब्लड ब्रेन बॅरियर, हेन्स इनएफेक्टिव्ह फॉर द CNS ॲक्शन. ओके, सो दिस इज अबाउट द दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, सो यू हॅव टू पुट वन डिफरंट नोटबुक फॉर दिस, 100 पेजेस नोटबुक इज सफिशियंट. ओके, नाऊ आपण याच्यामधले जे ड्रग्ज आहेत ते आपण ड्रग्ज बघून घेणार आहे. फर्स्ट वन इज द मिथाकोलिन. ओके, एक्झाम्पलमध्ये आपण त्याच्या बघितलेलं आहे मिथाकोलिन. सो इट डिफर्स फ्रॉम द ॲसिटाइल कोलिन इन फॉलोइंग ॲस्पेक्ट. सो आपण ॲसिटाइल कोलिन न यूज करता मिथाकोलिन का यूज करणार, जर हा सेमच ॲक्शन दाखवतो आहे मग तो पण डिग्रेड होणार नाही का, तर तेच त्याचं इथं रिझन दिलेलं आहे आपण का यूज करतो मिथाकोलिन इन्स्टेड ऑफ ॲसिटाइल कोलिन. ओके, सो इट कॅन बी ॲडमिनिस्टर्ड ओरली बिकॉज इट इज रेझिस्टंट टू अँटीकोलिन इस्टरेज. ओके, जे कोलिन इस्टरेज आहे, अँटीकोलिन इस्टरेजला हे काय करतं, रेझिस्टंट आहे, त्याच्यामुळे जरी हे ओरली दिलं तरी काय होतं, ते डिस्ट्रॉय किंवा डिग्रेड होत नाही. ड्यू टू दिस इट शोज द लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन.
okay, so it has selective cholinergic action, mainly muscarinic action and no or very low nicotinic action. Okay, सो मेनली हे काय करतं, मस्कॅर्निक ॲक्शन हे मेजरली शो करतं, निकोटिनिक ॲक्शन ही खूप कमी प्रमाणात किंवा दाखवतच नाही असं म्हटलं तरीसुद्धा चालतं. ओके, नेक्स्ट, अमंग्स द मस्कॅर्निक ॲक्शन इट हॅव अ प्रॉमिनंट इफेक्ट ऑन द स्मूथ मसल ऑफ द GIT. ओके, जे काही मस्कॅर्निक ॲक्शन आहेत त्याच्यात पण प्रॉमिनंटली हे कशावरती जास्त ॲक्शन दाखवतं, GITच्या स्मूथ मसल्सवरती ॲक्शन दाखवतं. ओके, सो यूजेस इट इज यूज इन अ पॅरोक्झायमल आट्रियल टॅकिकार्डिया. ओके, सो पॅरोक्झायमल आट्रियल टॅकिकार्डिया म्हणजे सडनली म्हणजे बिगिन होतो आणि स्टार्ट होतो ॲट्रियाचा टॅकिकार्डिया. टॅकिकार्डिया म्हणजे इन्क्रीझिंग द कॉन्ट्रॅक्टिलिटी. ओके, और अरिदमिया. ओके, वी कॅन से द अरिदमिया. अरिदमिया म्हणजे काय, देअर इज अ चेंज इन नॉर्मल हार्ट रेट, मग तो डिक्रीज असू शकतो किंवा इन्क्रीज असू शकतो. पण डिक्रीज झाला तर आपण त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणतो आणि इन्क्रीज झाला तर काय म्हणतो, टॅकिकार्डिया. ओके, अँड नेक्स्ट वन इज द ग्लॅकोमा, विच इज नथिंग बट द डॅमेज ऑफ द ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्वची डॅमेज होते त्याच्यामुळे काय होतं, पेशंट मे बिकम अ ब्लाइंड. ओके, ब्लाइंड होण्याचे चान्सेस असतात. सो या दोन केसेसमध्ये काय केलं जातं, हा जो ड्रग आहे तो मिथाकोलिन जो आहे तो यूज केला जातो. ओके, नेक्स्ट वन इज द बिथानेकॉल अँड द कार्बॅकॉल. ओके, सो बिथानेकॉल अँड कार्बॅकॉल दीज आर द स्ट्रक्चरल ॲनालॉग ऑफ ॲसिटॅलकोलिन, म्हणजे ॲसिटॅलकोलिनसारखंच याचं स्ट्रक्चर आहे. इट हॅव अ मोर सिलेक्टिव्ह ॲक्शन ऑन GIT अँड युरिनरी ब्लॅडर. सो स्पेशली हे काय करतात, GIT आणि युरिनरी ब्लॅडरवरती सुद्धा याचं ॲक्शन जास्त दिसतं. बोथ आर रेझिस्टंट टू अँटीकोलिनिस्टरेज, बोथ आर ॲब्सॉर्ब ओरली अँड पॅरेंट्रली. ओके, सो यूजेस इट इज यूज इन अ ग्लॅकोमा, देन पोस्ट ऑपरेटिव्ह युरिनरी रिटेन्शन. ऑपरेशन झाल्यानंतर युरिनरी रिटेन्शन जर होत असेल, आपण बघितलं ॲसिटॅलकोलिनचं ॲक्शन काय दिसतं युरिनरी ब्लॅडरवर, कॉन्ट्रॅक्शन. सो युरिनरी रिटेन्शन होत असेल तर इन सच केसेस इट कॅन बी यूज. देन इट ऑल्सो यूज टू ट्रीट द अटोनी ऑफ इंटेस्टाईन अँड द ब्लॅडर, म्हणजे जर इंटेस्टाईन आणि ब्लॅडरची टोनिसिटी डिक्रीज झाली असेल अशा केसेसमध्ये सुद्धा ती टोनिसिटी मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं, बिथानेकॉल और कार्बॅकॉल हे यूज केले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट वन इज द प्रिपरेशन्स, म्हणजे जे मार्केटेड एक्झाम्पल्स आहेत, दॅट इज द कार्बॅकॉल टॅबलेट IP 25 mg दिली जाऊ शकते. कार्बॅकॉल आय ड्रॉप IP 0.5% सोल्युशन असतं अँड बिथानेकॉल 10 to 40 mg ओरली दिलं जाऊ शकतं. सो दीज प्रिपरेशन्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो याच्यानंतर आपण त्याचा सेकंड पार्ट, दॅट इज द अँटीकोलिनिस्टरेज और कोलिनिस्टरेज इनहिबिटर्स, हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. ओके, थँक्यू.